कामठी पुलिस थाना अंतर्गत हरदास नगर के पास सोमवार के सुबह 4:30 बजे के दरमियान एक 37 वर्षीय व्यक्ति की अकस्मात मृत्यु का मामला सामने आया, जिसमें शव का पंचनामा कर पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। सोमवार की सुबह 4:30 बजे के दरमियान कामठी पुलिस को हरदास नगर इलाके के पास एक व्यक्ति का शव मिलने की सूचना मिली, जिसके आधार पर पुलिस ने कार्रवाई करते हुए जानकारी प्राप्त की कि 37 वर्षीय मृतक का नाम विवेक हुमने है, जो अपनी माँ और छोटे भाई के साथ रहता था। कार्रवाई के दरमियान पुलिस को जानकारी मिली कि मृतक अत्यधिक शराब का सेवन भी करता था और शराब के नशे में धुत रहता था। घटना के रात पहले भी वो नशे में था और रात को शराब की तलब में वह घर से बाहर निकल गया था, जिसके बाद दूसरे दिन उसकी मृत्यु की खबर सामने आई। इस संदर्भ में कामठी पुलिस के अधिकारी ने अधिक जानकारी साझा की है। सकाळी आम्हाला 4:30 वाजता एका वीसमानी खबर दिली की अशा ठिकाणी एक माणूस पडलेला आहे, जखमी अवस्थेत आहे। म्हणून आमचे नाईट ऑफिसर आणि आमचे तपास पथक त्या ठिकाणी पोहोचले, त्यांनी परिस्थिती पाहिली। तर सदर इसमाचा आम्ही शोध घेतला, त्याला डोक्याला जखम झाली होती पाठीमागच्या साईडला, तर त्याची आम्ही इन्क्वायरी केली आहे। त्याचं इन्क्वायरी करताना त्याचं नाव आम्हाला समजलं, त्याचं नाव आहे विवेक रमेश हुमने, वय 37 वर्ष, हा हमलपुरा या ठिकाणी राहतो, आई आणि लहान भावासोबत। तो इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर काम करतो, परंतु हा इसम जो आहे याला अत्यंत दारू पिण्याची सवय आहे, दारूसाठी तो कुठेही भटकत असतो। काल त्यांच्या घरच्यांकडे आम्ही ज्यावेळेस इन्क्वायरी केली रात्री 8 वाजता, त्यांचं म्हणणं असं आहे काल पण तो पडला होता आणि खूपसा त्याला डोक्याला लागलं होतं आणि रात्री तो घरात झोपला होता, आणि ज्यावेळेस घरातले सगळे मंडळी झोपले होते त्यावेळेस तो अचानक घरातून उठून गेला आणि दारूच्या शोधात तो बाहेर गेला। बाहेर गेल्यावर त्यावेळेस त्याला दारूच्या नशेतच होता, तर त्यावेळेस तो अचानक कुठेतरी पडून ते सिमेंट फार्म आहे त्या ठिकाणी त्याला डोक्याला मार लागला असावा। आम्ही तिचं इन्क्वेस्ट केलेलं आहे आणि त्याची आई आणि भावाकडे चौकशी केली, इतर लोकांकडेसुद्धा चौकशी केली, पण असा संशयाचा प्रकार काय आम्हाला आढळून आलेला नाही। त्यासाठी आम्ही आकस्मिक मृत्यू आज सध्या दाखल केलेला आहे आणि पुढील उत्तरीय तपासणी होऊन पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जे काही आम्हाला एव्हिडन्स मिळतील त्यानुसार आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत। कामठी पुलिस ने इस संदर्भ में अकस्मात मृत्यु का मामला दर्ज कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है, आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन माइकल रामपुरे के साथ दिशा हटवार की रिपोर्ट, BCN न्यूज़ नागपुर।